गे माझी पिपेडी पिपेडी नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपली म्हणजे बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करायला जातोय। आज आम्ही बऱ्याच दिवस आता मी पण म्हणजे मे महिना पूर्ण आमचा प्लॉपमध्येच गेला, काही जास्त व्हिडिओ झाले नाही। तर आज जातोय आम्ही, कुठे जाताय जिने जरा तू सांग। आज जरा लय लांब फिरायला जातोय, कावलाडीला अगोदर एक व्हिडिओ केलेली आहे। आता आलोय आम्ही आमच्या हुंबराच्या पाण्यावर। तुम्ही माहिती, तुम्ही असणारच आहात सगळं। कोणकोण आहे आज? आज प्रणय नाही ना रे आपल्या बरोबर? प्रणय नाही आहे, म्हणजे बहुतेक जण मुंबईला गेले। आता जून महिना, जून महिन्याची 7 तारीख आहे आज। मित्रांनो, आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कौलाडी बघायला भेटेल, आमचा हुंबराचा पाणी बोलतात त्याला। तर ते हुंबराचं झाड होतं, इथंच ना रे ते हुंबराचं झाड होतं, ते तुटलं, ते हुंबराचं झाड तुटलं ना ते, इथं होतं ते मोठं पाया का उंबराचं झाड होत, उंबर पण होता त्याला। ही एक पायर, ही पण मोठी होती, ती लॉ आपल्या चक्रीवादळामध्ये तुटली। आणि इथे पाणी असेल तर पहिले जे ढग दिसतात ना, त्यावेळी कसं की कौलाडीचं पाणी होता ना आमचा, तो यायचा इकडून। हा आता तिकडून नाही येत पाणी, तो बंद झाला। आता येतो फक्त डिसेंबर जानेवारी पर्यंत असला तर नंतर बंद होतो आता पाणी। नाही तर पहिल्या आठ मला वाटतं तिकडे पाणी कामाला पण एवढा असत नाही। तर आता हा येतो तो गोठणीचा पाणी, ज्या दिवशी आम्ही निवाची व्हिडिओ काढली ना, तिकडून आमच्या गावाकडे असं वर चढतो, नंतर मग वरती गावाच्या टाकी आहे, त्या टाकीतून पाणी इकडे सोडला जातो। तर ही पहिली टाकी, ही तुटली, त्याच्यानंतर परत बांधलेली कौलारू होती पहिली, वर कौल होती रे ढवाई। तर काय पोरी येतात सकाळच्या कपडे धुवायला, टाकी भरते ना त्यावेळी इथून पाणी येतो इकडे, ओव्हरफ्लो झाली की त्याच्याने ढव भरतात। ते बघा आंबा, आंबा आणला त्याने, दाखव रे चांगला आहे। आई तर वर जितूचा कलम आहे, जितूदाचा खा बाबा तूच, मला नको आहे, ठेव नंतर घरात आल्यावर खा, आता नको खाऊ, बॅगेत भरून ठेवून घेऊन जा तुला। तर हा बघा या साईडला आंबे आहेत कलमावर, पण दिसत नाही इकडून, चढत नाही कोण तिकडे, म्हणून ते राहिलेत। जास्त काय बोलत नाही आता, आपल्याला भरपूर लांब जायचं आहे। मित्रांनो, वरती म्हणजे मी जायचं कडकडते, पाऊस पडेल असं वाटतंय, पडणार जिग्नेश पडणार बोलतोय, साधारण संख्या पुढे आहे हीच। मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्यानेच आमची पाईपलाईन आले कौलाडीवरून। पहिला पाणी कौलाडीवरचाच होता, पण तो आता पाणी येत नाही खाली जानेवारीच्या नंतर। आता पाऊस पण पडेल असं वाटतंय, जर पाऊस पडला ना आज तर त्याची पण व्हिडिओ होणार। तर तुम्ही आता मित्रांनो व्हिडिओ पुढे जाऊन का व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो, आता आम्ही कड्यावर पोहोचलोय। कडा म्हणजे आमच्या इथे कौलाडीच्या खाली आलो ना, इकडं होराणी ही कडे आहे बोलतात त्याला, कडे आहे म्हणजे कातलाचा सारखा भाग आहे, वरतून धबधबा पडतो। तर ती त्याचे पण व्हिडिओ केलेले आहे, तर ती पण व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, ती पण जाऊन व्हिडिओ बघा। बघा घसरगुंडी कशी आहे इकडे, काय सरला चढला रे खाली, वरती बघा कसा आहे एरिया। मित्रांनो, हा एक कडे आहे, तो खाली पाणी पडतो, त्याची व्हिडिओ बघितली नसाल ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो। आणि हवा बघा कसं,
पाणी आहे का? आवाज येतो इकडे. मित्रांनो हा इथून पाणी जातो खाली तिकडे ही जी टाकी बघितली ना पहिली आपण तर त्या ठिकाणी आणि इथून हा वरतून पाईप आलाय ना तो आंब्याच्या पाण्यावरून येतो बघा इकडून पाईप आलाय इकडून तो तिथे. तर मित्रांनो तुम्हाला इथे एक गेल्या वर्षी आपण इथे एक व्हिडिओ केलेली किरकोदांची इथे आणि वर आंब्याच्या पाण्यावर तरी बघा किरकोद झाली कुठे झाली तरी ती दिसत नाही इकडून. हाय ती बघा हा वरती एक पेरू आहे सोम यांचा आहे ना तो भागडे त्यांचं पेरूचं झाड आहे म्हणजे वरती इधर एक काढ़ी बघ दोन तीन दिसतात इधर चल काढ तो आता बरोबर काढ सागर काढतोय किरकोदा किरकोदांची पण व्हिडिओ आपण केलेली आहे गेल्या वर्षी कशा प्रकारे असतो किरकोदा एकच भेटला आता अजून झाडावरल्या वरती आहेत ते आता आम्हाला काढायला कंटाळा आलाय जाऊया आता पेरू डायरेक्ट चल लवकर आम्हाला घरी पण जायचं आहे चल ये चल उतर मीठ मसाला आणलं मीठ मसाला नाही आणला तुला काय करायचं पण पेरू घरी नेऊन पण खाऊ शकतो आपण पेरू मुंबईला गेला पेरू मुंबईला गेलाय पण अरे इथून जायचा वरती होला नाही पेरू नाही माहिती कुठे तो पेरू मुंबईला गेला जाऊ दे पेरू मुंबईला चले आपण आता चिली खाऊ चल चला गेली आपल्याला पण इथूनच जायचंय बघा इथे पेरू आहे पेरूचं झाड बघा इकडे पण आहेत किरकोदांची झाडं पावसाळ्यात तिकडे भरपूर पाणी असते तोंडल्या ना कुठे गेला तो पेरूचं झाड छोटे थोडे आहेत का पेरू हे पिकतील पावसाळ्यामध्ये तिकडे काय एवढे कोण आता येणार नाही कोण आता कारण खरं गुरण कोण नाहीत गुरं आता जास्त कोणाची गुरं नाहीत बागडे बाबांनी पण त्यांची गुरं विकलं कृष्णा यांची आहेत कृष्णा कांबळे हा पेरूचं झाड आहे मोठ आहे चालेल तर मित्रांनो आम्ही आता तिकडून खालून आलो आणि इथे पाणी आहे तो तिथून वर वरतून पेरू पासून खाली आलो आता आता डायरेक्ट तिथे जायचं आहे आपल्याला वरती आंब्याच्या पाण्यावर तिकडे गेलो नाही आज आणि जायचं पण नाही तिकडे आता कंटाळा आला भरपूर वर जायला पण आणि इकडे आमचा जो ग्राउंड आहे इकडे पोरं खेळायला यायची पावसाळ्यामध्ये विटी दांडू क्रिकेट विकेट पहिली तिकडे खेळायची पोरं
गेल्या पलीकडे वर्षी आम्ही आलेलो, त्याच्यानंतर काय आलो नाही इकडे, तर इथे खाली फणस आहे, फणसाचं झाड तिथे जायचं आपल्याला, तिथे पण पाणी असतो पण तो आता पाणी आटाला असेल। एक पण नाही फणस, आंबा तर मित्रांनो आता गेला आतमध्ये संकेत, फणसाचं झाड आहे इथे, पूर्ण जाली झाले इकडे, बघा करवंद खात आहेत, कोकणची काली मैना। यंदा आम्ही करवंदांना गेलोच नाही, होय काय काला कोकम असतो, काला नसतो कोकम लाल असतो, लाल आहे गोळात रे, थांब जरा आलो, मित्रांनो बघा कोरा बनत आहे, करवंदा काय बोलतात त्याला, करवंदा काय बोलतात ते मला पण नाही एवढं आता नाव आठवत, काठी लाव खालून ती बसव त्याला, मोठी पानं पाहिजे रे, काय चिंबलीची पानं पाहिजे, हळदीची पण नाही कुठं, काय एवढं काय दोन कवतार राहिल्या बघ, काय जिगू तू पण, काय ती अरे हो ती बुंदा कुठे गेला तो खोरा, टाकला काय पाना नाही, पाना बरोबर नाहीत मित्रांनो, नाही तर बनवला असता संख्यानी संख्या, तर लवकर लवकर होईल जा, हे जी तांदवळीची पानं पाहिजे होती ना मोठी, कुठं ना दिसे गत, तर ती बघ तिथं आहेत खाली दा घेऊन ये, हा सगळे अगोदर व्हिडिओ बघतील कशी होती ती, अरे तुम्ही गप्प बसा, तर मित्र यांची नुसती भांडणं असतात, म्हणजे काय करू तोरणा, तोरणा बनवायची काय तू पण रे माणूस, तोरणा कुठे आहे तिथं, आता करवंद आहेत हे बघ, इथे आतमध्ये किती आहेत, काय बोल म्हणजे चप्पल घातली असं अगं कसा काढताय, हो तू घरात असतस वाटत, झाड घासताय पागल, झाड असेल तर घाबर असेल, तेच तर साप ओरडताय, मी पळतोय बाबा, मम्मी नाही भी मित्र, हा चीन वरून माणूस आलाय आमच्या इकडे आमच्या जंगलात फिरायला, ओय चायनीज, तर मित्रांनो आता आलोय आम्ही आमच्या ग्राउंड वर, येणार नव्हतो आम्ही पण जरा टाइम जास्त झालेला नाही, आधी किती वाजले आहेत, हे वाजले किती बघ जरा घडीला, तर तो ओपन नाही होत, 3:20 झालेत पाहू शकता, दिसतय दिसतच नाही, दिसतय दिसतय 3:20, तर हा मैदान आहे तिथे पीज असते, त्या निगडीची झाडं दिसत ना तिथे समोर पीज असते, समोर इकडे जरी खेळत असतं इकडे समोर असतो कधी कधी, कधी कधी हा लेक साईड असतो तिकडे समोर असतो त्या साईडला, आणून काय फायद्याचं आहे का, खेळता येते का तुला, बघितलं व्हिडिओ मध्ये कसा खेळतो तू सर्वांनी, हा कुठं मारशील देवार इथे सांग तू, त्या निगडीच्या तिकडून कुठं मारशील, ह्या झाडाच्या वरून मारशील इकडे, हो फक्त संकेतचाच पोचला, काय केला सर म्हणजे मारला असता आमच्या कंपाऊंड डायरेक्ट खाली होलावर, हो स्वप्नात झोप घरात जाऊन स्वप्न बघ, काय नाही तर दुसराच कोणतरी यायचा, काय जिगू बरोबर ना,
जिगू विचार थकला. जिगूला इकडे पावसाला तर मजा येतं मोठे पकडायला. तिथे खाली मोठे पकडायला जातो आम्ही. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल त्या पण व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो मी, तर त्या पण व्हिडिओ जाऊन बघा. तिथे खाली पकडतो आम्ही मोठे. इथे खाली पण भेटतात सोंड्यामध्ये, पण तिथे जास्त भेटतात. बघा मी काढली आष्टाची आहे ना रे गे माझी पिपेडी. पिपेडी 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 आहे त्याची. त्या दिवशी डिंगल्याला काय बोलतो डेंगला चायना वाला. मित्राला चायनाला ए विचारलं ना याला कोण चावलं झाडावर, तो बोलतो काय डेंगला चावला डेंगला. लाल मुंगी लाल मुंगी आहे ती. नशी वेला नाही दाखवला ना डॅंग बोलला असता परत लाल डॅंग. काय चायना वाले तुम्ही. मित्रांनो ही बघा ही पीच आहे. माग वाटतं या पीचवर इकडे पार्टी करायला आलेले ना शिमग्याच्या नंतर मला वाटत. ही पीच इथे असायची कधी कधी तिथे करायची. तो सिक्स असायचं तिथे समोर दगडी लावली असायच्या. एस्टम डेलके जाऊ दे. आता आपल्याला क्रिकेट खेळायचं नाही आहे. मित्रांनो आता आपल्याला म्हणजे पूर्ण फिरून जाणार खालच्या साईडला. तर आता आपण तिकडे वर आलो मैदानामध्ये. तर आता आपल्याला व्हिडिओ संपवायचा आहे. भरपूर मोठी व्हिडिओ झालेली आहे. मला जेवढा आम्ही फिरलो तेवढे तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते आवर्जून कळवा कमेंटद्वारे. आणि लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. आणि जे नवीन असेल आमच्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो अशात नवीन व्हिडिओ मध्ये परत भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.